नमस्कार, गुड मॉर्निंग। तर आता माझी आंघोळ करून झाले तर आता नाश्ता करायला चाललो आहे आम्ही बाहेर मिसळ खायला, मी, चाचू आणि पप्पा। तर चाचू आले घरी, आता जाऊ आम्ही। आले आता पहिल्या दुकानात, पण तिथे संपले आता हे काय मिसळ संपले। आता बघू दुसऱ्या दुकानात, नाही तर घरी जाऊ। आलो आहे आता मिसळीकडे। तर आता आहे नाश्ता करू इथे नाश्ता। आता तर नाश्ता करून झालाय आणि घरी बसलोय। तर आज फिरायला जायचंय दापोलीला। अभी मजा आएगा ना भिडो। आता निघू दुपारी जेवल्यानंतर आणि रात्री तिथेच राहणार आहे। आता मी आंघोळीला गेले, एक वाजले आता आणि मी पॅकिंग करतोय सगळं। हे बघा, ड्रोन वगैरे भरलाय, अजून कपडे पण पॅक करतो, कपडे पॅक सगळे। हे बघा, उर्वी माझा गॉगल घालते। पप्पा व्हिडिओ बघतोय, त्याचं वाचतय बरोबर टायमाला वाजलं। बघा हसतोय ते। ती खाली फिरत होती तेव्हा तो चासूबा घेऊन फिरत होती, नुसती सरकत होती खाली। तर 1:30 आहेत, तर आता जेवायला बसतोय। चाचू पण आहे, तर आता बसू जेवायला। जेवण झालेलं आहे, तर आता रेडी होतं जायसाठी। तर दाखवतो तुम्हाला कपडे घालून कसे आहेत ते कपडे। झालोय रेडी, तर दाखवतो तुम्हाला कसं दिसतंय ते, म्हणजे नवीन घेतलेत कपडे आत्ताच। दाखवतो तुम्हाला, हे बघा सेम आहेत, टी शर्ट आणि चड्डी सेम आहे। बघा शॉर्ट्स कसं वाटतंय ते सांगा। नवीन घेतलेत, इच्छे घेतलेले दिवाळीच्या पहिल्या दिवशी घातलेले, ते पण नवीनच होते। तर हे पण नवीन आहे। तर मीच झालो आहे अजून रेडी, बाकी कोण झालं नाही। जाऊ थोड्या वेळाने सगळे रेडी झाल्यावर। तर आता फ्लिपकार्टवरून एक पार्सल आलेलं मम्मीचं, हे बघा गोष्टी आल्यात दोन आहेत। हे बघा अजून एक आहे, तर उर्मीला लावू आता। बघा उर्मी ते बॉक्सवर खेळते, लाव तिला। गेले जाऊ दे, जाते ते खायला बघते बघा ती। खायला बघते सोनू गप्पा थोडी पोटात जाईल त्याच्या। जाऊ द्या जायला, होत काय बिघडायचं नाही तर तोंड तिचा। खोके घे, खोके घे मम्मी। आता निघालोय आम्ही आतमध्ये जाय। तर निघतील आता सगळे, तेव्हा काय काय हे थोडे फटाके घेतलेत, दोन बॅग आहेत, एक ड्रोनची आणि एक कपड्याची। आणि आता शूज घालतो, तर चप्पल पण घेतलेत, तिथे बीचवर जायचं आहे दापोलीला। तर पहिले शूज घालतो, भेटतो तुम्हाला। तर आता निघालंय, राहिलंय सगळं घातलंय, बघा शूज घातलेत। तर आता निघू, हे बघा उर्मी रेडी झाली आणि उर्मीची टोपी बाबांनी घातली बघा, आणि आई बघा ते निघतायत आता। गणपती बाप्पा। तर आता 3 आणि आम्ही निघालोय। बघा मी पाठी बसलोय आणि ते मम्मी आणि उर्मी इथं आई बसले, आणि पुढे पप्पा आणि बाबा बसलेत। पोचलोय आता दापोलीला, आणि आता थांबलोय ज्यूस पियायला। आता पितो ज्यूस, हे बघा इथे थांबलोय। तर पहिले आता पाणीपुरी खातोय, बघा पाठी आहे पाणीपुरीचा, नंतर मग खाऊ म्हणजे पिऊ ज्यूस। हे बघा,
तर पप्पांची फ्रेंड येते, तर तुम्ही पण कधी आलात तर नक्की पिया. आम्ही दरवेळेस पितो ज्यूस, चांगला असतो खूप इथे. ॲपल वगैरे ज्यूस असतो, तर या तुम्ही कधी आलात तर पिया. बघा ज्यूस आला आहे बघा. तर मी पायनॅपल ज्यूस घेतलाय, पितो आता. खूप भारी लागतोय, एक सूप पिलं मी, खूप भारी लागतोय. ज्यूस पिऊन आणि पाणीपुरी खाऊन झालंय, आता निघालोय बीचवर जाण्यासाठी. आम्ही हॉटेल शोधतोय राहायसाठी रात्री, तर बाबा गेलेत. बघतात हॉटेल आहे का रूम अवेलेबल. आलोय बघा रिसॉर्ट मध्ये, आणि इथे डॉग आहेत, लॅबराडोर बघा. तर इथेच थांबणार आहेत पहिले, आता समुद्रावर जाऊ, नंतर मग येऊ इथे. बीच वर पोहोचलो आता बघा. आता सनसेट बघायचा होता, पण झाला आधीच सनसेट. आता फोटो काढू थोडे इथे बघा बीच. तर इथे आता ड्रोन उडवतो बघा, बॅटरी आहे ड्रोनची. हा ड्रोन इथे ठेवलंय, आता उडव ड्रोन, दाखवतो तुम्हाला. घेतलाय ड्रोन शॉट बघा. आता जरा संध्याकाळ झाले, तर काळोख होतोय आता, आणि बीच वर खूप वास येतोय, आणि पाणी पण खूप आतमध्ये आहे बघा. तर उद्या येऊ परत, भिजू उद्या. आता मी जवळ जातोय जरा पाण्याच्या, पण मी चांगले कपडे घातले म्हणून आता भिजणार नाही, सकाळी भिजील. उर्मी पण आहे, तर पप्पा तिथे बघतायत दुसरीकडे कुठे भेटतय का ते बघा. गाडी ते घेऊन गेले गाडी, तर रूम बघतायत भेटतोय काय कुठं. आम्ही पुढे जातोय जरा. आता आलोय समुद्रावर एकदम पुढे बघा. तर शूज घातलेले, आता चप्पल घातलेत, नाही तर सुसची वाट लागली असती पूर्ण बघा. तिकडे जो आता वाढतंय पाणी जरा. तर आता गेलेलो तिथे समुद्रात आतमधी जरा, ते बघा खेकडी आहेत, वेगळीच आहेत ती जरा. समुद्राची खेकडी आहेत, त्यांचे असे मोठे आहेत नांगे बघा. दोन आहेत, तर त्यांना आपण सोडून देऊया.
ते जरा सोडू होगा ते असे आतमध्ये जरा जातात खड्डा खोदतात ते होगा एक आणि खड्डा खोदला होगा असे आतमध्ये असतात खड्ड्यात आता चाल म्हणजे निघालो आता समुद्रावरून आणि आता रूम वर जाऊ आता विंचू हा बघा खाली विंचू आहे दिसत असेल तुम्हाला तर इथे रेसॉर्टच्या इथे आलेलो तर विंचू आहे खाली पोचलोय आता रूम वर बघा रूम दाखवतो तुम्हाला हा आहे रूम तर इथे टॉयलेट बाथरूम वगैरे आहे सगळं इथे टी व्ही आहे बेड आणि बाहेर गॅलरी आहे भरपूर मोठी इथे ए सी आहे आणि बघा गॅलरी खूप मोठी आहे बघा किती मोठी आहे गॅलरी तर आता परत थोड्या वेळी खाली जाईल मी ड्रोन उडवायला चाललंय आता खाली ड्रोन उडवायला बघा घेतलंय ड्रोन आता चला खाली जाऊन उडवू ड्रोन रेडी आहे आता उडवायला उडवू आता त्याला उडवला खाली ड्रोन आणि वर आलोय परत तर खाली थोडा हालच उडवला आणि आलोय आता वर बसलोय आता गॅलरी मध्ये ते थंड थंड वाटतंय म्हणून आता थोड्या वेळाने जेवू मग आता निघालोय खाली जेवायला तर आता जाऊ खाली जेवतो आता खाली आलो आता जेवायसाठी तर ड्रोन पण उडवत होतो हे बघा खाली आणलेला ड्रोन थोडासा उडवला आणि ठेवला आहे परत आतमध्ये आता इथे खाली आलं तर जेवतो पहिले आता जेवण आता आलं आहे हे बघा मम्मीने व्हेज मागवलेलं मम्मीचा उपास आहे म्हणून मम्मी व्हेज खाते आणि तिकडे नॉनव्हेज आहे फिश वगैरे सुरमय आता जेवतो इथे तर इथे पण रॉबरमॅन आहे बघा हो का रॉबरमॅन हात पिल्लू आहे त्याचा आणि तो मोठा आहे तर जेवण झालेलं आहे तर आम्ही जे हॉटेलमध्ये थांबलो आहे तर तिथे थांबा तुम्ही खूप चांगलं आहे तर आता आम्ही जेवलो तर खूप चांगलं होतं जेवण तर दाखवतो तुम्हाला बाहेर बघा हॉटेलचं नाव ओम साईराम हॉटेल आहे म्हणजे रिसॉर्ट आहे तरी ते राहायला पण आहे बघा खूप चांगलं आहे जेवण वगैरे तर तुम्ही नक्की या इथे राहून जा इथे दापोलीला आलात तर ते खाली तुम्हाला नंबर दिसत असेल तर तो त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केलात तर इथे दापोलीमध्ये तुमच्या राहण्याची आणि खाण्याची सोय होईल तर इथे नक्की या खूप चांगलं जेवण आणि रूम्स पण खूप चांगले आहेत सहा रूम्स आहेत हे बघा सहा रूम्स आहेत वरती तीन आहेत खाली तीन आहेत तर झोपतो मी तर आजची व्हिडिओ इथेच एंड होत आहे तर उद्या ह्या व्हिडिओचा पार्ट टू येईल दापोलीचा तर ती पण नक्की बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा जेणेकरून माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा बाय दुनिया ही बदल।